आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत, आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही याचं काँग्रेसला आपण विचारलेलं अधिक बरं. काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाहीत अशीच परिस्थिती आहे. आम्ही जसं म्हणतो की आम्हाला बोलवलेलं नाही आणि म्हणून आम्ही जात नाही, तसं राजू शेट्टींनी सुद्धा खुलासा करा होता की त्यांना निमंत्रण आलंय का आणि ते निमंत्रण त्यांनी ठुकरवलंय का. तरण जी इक्वेशन्स आता येत आहेत, तर इंडियाची बैठक आज होतीये, त्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलवण्यात आलेलं नाही, काय कारण आहे? तुम्ही शिवसेनेसोबत अजून आहात का? आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत, आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही याचं काँग्रेसला आपण विचारलेलं अधिक बरं. मागच्याही 2019 निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती, याही वेळेस आम्ही असं त्यांना ऑफर दिलेली आहे, परंतु काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाहीत अशीच परिस्थिती आहे. सर, केसशी संदर्भात एक प्रश्न आहे, खरं तर तत्कालीन ज्या पोलीस कमिशनर आहेत रश्मी शुक्ला, त्यांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश जे आहेत सुनावणीसाठी आयोगाने दिले होते जबाब नोंदवण्यासाठी, पण त्या येत नाही आहेत, ऑनलाईन होत्या, ते काय परिस्थिती? पण त्यांना समन्स कमिशन कधीही करू शकतं, टाळता त्यांना येणार नाही. पण सर काय येत नसतात, कारण अजून मला माहीत नाही, ते ऍफिडेव्हिट आल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. सर, तुम्हाला आमंत्रण दिलं जात नाही बैठकीला, मी म्हणताय आमची भूमिका, आम्ही उद्धव ठाकरेंकडे वकीलच दिलेला आहे की त्यांनी आमची बाजू लढावी म्हणून. शिवसेना उद्धव ठाकरे आमचे वकील, आमचे वकील जे आहेत ते उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी आता एनडीए मध्ये मांडावं. तुम्हाला बोलवत नाही या बैठकीला, तुम्ही सांगितलं काय? हो, त्यांना माहिती आहे ना, त्यांना माहिती आहे ना. काँग्रेसवाल्यांना विचारा ना, मला काय भेटली, मला ज्या दिवशी काँग्रेसवाले ब्रीफ देतील त्या दिवशी त्यांना विचारून घेईन का तुम्ही आम्हाला लांब ठेवताय म्हणून. राजू शेट्टींनी कारण सांगितलं की शेतकऱ्यांचे मुद्दे इंडियाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले जाणार नाहीयेत, त्यामुळे मी जाणारच नाही बैठकीला. पहिल्यांदा त्यांनी एक सांगा ना की त्यांना बोलवलंय की न बोलवलंय, जाणार न जाणार हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्हाला बोलवलं तर तुमचा इश्यू आहे तिथं जायचं की न जायचं. त्याच्यामुळे आम्ही जसं म्हणतोय की आम्हाला बोलवलेलं नाही आणि म्हणून आम्ही जात नाही, तसं राजू शेट्टींनी सुद्धा खुलासा करा होता की त्यांना निमंत्रण आलंय का आणि ते निमंत्रण त्यांनी ठुकरवलंय का. आता शिवसेनेने स्वतःची भूमिका ठरवली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानू, किंवा आजच्या बैठकीमध्ये शिवसेना आमच्या बाजूने बॅटिंग करेल असं आम्ही गृहीत धरतो. सर, अजित पवारांचं गेल्या काही दिवसातली भाषणं जर बघितली तर चार भाषणामध्ये जवळपास मोदींचा जयजयकार आणि हे पण कबूल केलं की काही दिवसापूर्वी मी त्यांच्यावर टीका करत होतो पण अशी परिस्थिती येईल असं वाटलं नव्हतं आणि आता ती स्तुती करते. इन्क्वायरी आहे, ईडी आहे, ईडी बोलते. आहे ना वर्तमानपत्रामध्ये मी वाचले की त्यांना इन्व्हिटेशन आहे म्हणून. साहेब, पण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हे घटक पक्ष आहे आणि तुम्ही सुद्धा शिवसेनेसोबत आहात, मग महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात की नाही काय? मी महाविकास आघाडीमध्ये नाही. इंडियामध्ये इंडियाचं आम्हाला निमंत्रण नाही. सर, प्रश्न असा होता की जो गट शरद पवारांपासून फुटला म्हणता येईल, त्यांनी आता ज्या सभा प्रत्युत्तर सभा ज्याला म्हणता येईल त्या सभेतून थेट पवारांवर टीका करायला सुरुवात केली आहे. छगन भुजबळांचं परवांचं भाषण ऐकलं तर त्यांनी थेट भाषणाचा रोग जो होता टीकेचा तो शरद पवारांकडे गेला होता. अनेकीकडे त्यांच्यातले काही म्हणतात की शरद पवारांचे दैवत आहेत, मग हे असं का भासवलं जातं? आता जे जे टीका करतात आहेत किंवा दैवत आहेत कोणते आहेत त्यांना तुम्ही विचारलेला हा प्रश्न अधिक चांगला असं मी त्या ठिकाणी म्हणेन.